नमस्कार, मी संतोष कुटाणे, कला दिग्दर्शक। दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेचा सेट कोल्हापूरमध्ये लावायचा आहे हे कळल्यानंतर अगोदरच ही आनंदाची बातमी होती माझ्यासाठी। त्यात मी तसा लहानपणापासून कोल्हापूरमध्ये बराच येणंजाणं असल्या कारणाने कोल्हापूरमध्ये काम करण्याचा आनंद काही वेगळाच होता। त्यात ज्योतिबा हे माझं कुलदैवत असल्या कारणाने ज्योतिबाच्या विषयावर सिरियल बनवायची आहे, त्याचा सेट लावायचा आहे आणि तोही कोल्हापूरमध्ये, ही माझ्यासाठी एक पर्वणीच होती। त्यामुळे विषय तसा काय फार माझ्यासाठी अवघड नव्हता, परंतु करोनाच्या काळामध्ये मुंबईच्या बाहेर जाऊन सेट लावणे हे एक मोठे आव्हान होते। पण कोल्हापूरमध्ये असल्या कारणाने त्या आव्हानाची तीव्रता मला फार कमी जाणवली, कारण कोल्हापूरमध्ये माझ्या मदतीसाठी येणारी खूप माणसं आहेत। त्यामुळे कोल्हापूरमध्ये काम करायला त्याच्या फार अडचणी आल्या नाही। त्यात काम चालू केल्यानंतर जे काही पावसाने वगैरे थोडासा त्रास दिला, पण तरीही हे सगळं हे करून माझा सेट वेळेत पूर्ण झाला हे माझ्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे। लहानपणापासून सतत कोल्हापूरला येणं जाणं असल्या कारणाने ज्योतिबाला जाणं व्हायचं, अंबाबाईला जाणं व्हायचं, त्यामुळे ह्या विषयावर काम करणे मला तसं फारसं कठीण गेलं नाही। व्हिज्युअल्स पटापट माझ्या डोळ्यासमोर येत गेले, जशी व्हिज्युअल्स येत गेली तशी स्केचेस होत गेली, स्केचेस होऊन ती पासही झाली आणि पटापट कामाला सुरुवात झाली। त्यानंतर या सिरियलसाठी जो सेट लावायचा होता, एक तर होता ज्योतिबाचा वाडा, दुसरं होतं महालक्ष्मी मंदिर, यमाईचं घर, चोपडाईचं घर आणि त्या महालामधल्या ज्या बेडरूम्स वगैरे ज्या लावायच्या होत्या, बरं आता ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेमध्ये। दख्खनचा राजा ज्योतिबा 23 ऑक्टोबर पासून संध्याकाळी 6:30 वाजता स्टार प्रवाहवर, मराठी परंपरा मराठी प्रवाह।